गुड इवनिंग टू ऑल, सगळ्यांना गुड इवनिंग। काल आपण स्टेट बोर्डच्या संदर्भात जी काही सीरीज सुरू केली होती त्याचा पहिला दिवस होता, आज त्याचा हा दुसरा दिवस असणार आहे। आणि यामध्ये प्रामुख्याने काल जिथं आपण थांबलो होतो तिथून आपण पुढे जाऊया। काल असं मला वाटतं की आपण अक्षांश आणि रेखांशाच्या संदर्भात काही गोष्टी बघत होतो। ओके तर आज ही जी काही आपण स्टेट बोर्डची जी काही सिरीज घेतोय या सिरीज मध्ये प्रामुख्याने काल जिथं आपण थांबलो तिथून पुढे जातो, ज्याच्यामध्ये अक्षांश आणि रेखांश याचा आपण काल अभ्यास करत होतो। आणि विशेषतः जे काही स्टेट बोर्ड आहेत त्या स्टेट बोर्डच्या माध्यमातून जुने स्टेट बोर्ड असतील काही नवीन स्टेट बोर्ड असतील हे सर्व आपण इथे बघणार आहोत। काल आपण हे बघितलं सर्व जे जे विद्यार्थी काल लाईव्ह होते त्यांना सगळ्यांना माहिती असेल। दोन पृथ्वीवरील स्थान निश्चिती हे सुद्धा आपण बघितले काल डिग्रीमध्ये कसं दाखवलं जातं हे मॅप आपण कालच बघितलेला आहे। त्यानंतर हा हे शेवटचा पॉइंट होता आपला की सर्व रेखावृत्त हे कसे असतात सारख्याच लांबीचे असतात। रेखावृत्त हे कसे असतात सारख्याच लांबीचे असतात। त्यातील कोणतेही एक रेखावृत्त शून्य अंश रेखावृत्त मानता येतं। इथं वाक्य लिहिलेलं आहे बघा लक्षात घ्या याचा काय अर्थ होतो। इथं जे मॅप आहे काल आपण जसं म्हटलं की या पृथ्वीवर काय झालं यार ओके बा काल जसं आपण म्हटलं काल आपण पृथ्वी बघत होतो सगळ्यांना माहिती आहे हे। इथं काय म्हटलंय पुढचं वाक्य बघा लक्षात घ्या की हे जे वृत्त आहेत रेखावृत्त बघा इकडे लक्षात घ्या रेखावृत्त कोणते उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जाणारे जे काही रेषा आहेत या उभ्या रेषा यांना आपण लॉंगिट्यूड म्हणतो। हे जे काही लॉंगिट्यूड आहेत जर तुम्ही बघितलं तर इथून उत्तर ध्रुवाकडून कुठपर्यंत जात आहेत दक्षिण ध्रुवापर्यंत जात आहेत किंवा दक्षिण ध्रुवापर्यंत पासून कुठे जात आहेत उत्तर ध्रुवापर्यंत। तर याच्यामध्ये जर बघितलं आपण या पद्धतीने तर इथून उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जर असं जात असेल हे तर प्रत्येकाची लांबी कशी असणार आहे समान लांबी असणार आहे। म्हणून प्रत्येक रेखांश जी रेषा असते प्रत्येक रेखांश रेषेची जी लांबी असतं ते किती असतं 20,000 किलोमीटर एवढी असतं। रेखांश रेषा हे लक्षात घ्या लाईन बद्दल बोलतोय मी सर्कल बद्दल नाही। दोन रेषा मिळून जर एक रेखावृत्त तयार होत असेल तर एका रेखावृत्ताची लांबी किती झाली सरासरी 40,000 किलोमीटर। म्हणजे असं म्हणावं लागेल की जे काही रेखावृत्त असतात हे रेखावृत्त समान लांबीचे असतात आणि प्रत्येक रेखावृत्ताची जी काही लांबी असते ती किती किलोमीटरची आहे 40,000 किलोमीटर लांबीची आहे। म्हणून प्रत्येक रेखावृत्त उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे असा जर गोल तयार होत असेल बघा इथे लक्षात घ्या इथून जसं हे जीएमटी आहे ही मोठी रेषा आहे दिसत असेल तुम्हाला इथून जर सुरुवात केली तर ही चालली इकडे दक्षिण ध्रुवापर्यंत दक्षिण ध्रुवाला जाऊन पुन्हा इकडून येईल आणि इकडून आली बघा असा एक जर सर्कल तयार झाला तर ते जे काही सर्कल आहे पूर्ण सर्कल त्याला आपण काय म्हणूया रेखावृत्त। आणि रेखावृत्त जे असेल एक ते कितीचं असेल 40,000 किलोमीटरचं एक रेखावृत्त असेल। आलं लक्षात म्हणजे अशा प्रकारे रेखावृत्तांची जी लांबी असते ते रेखावृत्ताची लांबी किती असते 40,000 किलोमीटर आणि हे सर्व रेखावृत्त कसे असतात समान असतात। आता जर आपण याच्यामध्ये विचार केला जर याच्यामध्ये आपण विचार केला बघा लक्षात घ्या की याला हे जे आहे बघा जागतिक प्रमाण वेळ रेष ज्याला म्हणूया हे आहे इथं बघा हे लक्षात घ्या जर आपण इथं विचार घेतला तर इथं याला जर 0 डिग्री दिलं याला जरी 0 डिग्री दिलं नसतं तरी काही फरक पडला नसता। याच्या मागे त्याला 0 डिग्री द्या त्याला कोणत्याही रेखावृत्ताला आपल्याला 0 डिग्री रेखावृत्त म्हणता आलं असतं असं काही नाही। बघा लक्षात घ्या कोणत्याही दोन रेषेमुळे समान दोन भागाचे होतातच। जर आपण असं लक्षात घेतलं ही रेखावृत्त गेली तिकडून इकडून आली तरी दोन भाग झाले इथून रेखावृत्त गेला आणि इकडे गेलं तरी दोन भाग झाले इथून इकडे आलं इथून इकडे आलं तरी दोन भाग झाले समान।
म्हणून कोणत्याही रेखावृत्तामुळे या पृथ्वीचे दोन समान भाग होतात म्हणजे होतातच. म्हणून कोणीही झिरो डिग्री होऊ शकलं असतं. पण जेव्हा वाररेषा ठरवल्या जात होत्या किंवा वेळरेषा ठरवल्या जात होत्या तेव्हा काय केलं की जगामध्ये सर्वात जास्त जे प्रस्थ आहे ते कोणाचं प्रस्थ होतं? इंग्लंडचं. सगळीकडे प्रस्थ होतं, सगळीकडे त्यांचा उपनिवेशवाद जो काही आहे ज्याला आपण कॉलनिकल एरा म्हणू की या ब्रिटिशांचं सगळीकडे काय होतं? अधिराज्य होतं, राज्य होतं. त्याच्यामुळे या रेषेजवळून म्हणजे कोणती ही जी झिरो डिग्रीची रेषा आहे याला झिरो डिग्री आधी म्हटलं गेलं नव्हतं. त्यांनी म्हटलं जगाचं नेतृत्व आम्ही करतोय आणि आमच्या देशातून या थेम्स नदीच्या किनाऱ्यावरून जे एक रेखावृत्त जातं त्याला काय देऊन जाऊया? झिरो डिग्री म्हणून टाकूया. मग याला म्हटलं त्यांनी झिरो डिग्री. आणि मग जगाची प्रमाण वेळ रेष कुठून ठरेल? या झिरो डिग्री पासून. आणि म्हणून इथून याच्याकडे जे असेल तो पूर्व भाग आणि इकडे जो असेल तो पश्चिम भाग. म्हणजे झिरो डिग्रीच्या पूर्वेत असणारा भाग कसा झाला? पूर्व गोलार्ध. आणि झिरो डिग्रीच्या पश्चिमेकडे असणारा भाग काय झाला? पश्चिम गोलार्ध. आणि म्हणून दोन भाग केले गेले कशापासून? या झिरो डिग्री पासून. आणि याला जगाची मुख्य प्रमाणवेळ रेषा गृहीत धरण्यात आलं आणि म्हणून हीच जगाची प्रमाणवेळ रेषा म्हणून गणली जाते. आता ही जगाची जी प्रमाणवेळ रेषा आहे ही कुठून कुठून गेली तर तुम्हाला हे सुद्धा लक्षात असलं पाहिजे. जगातील ही जी प्रमाणवेळ रेषा आहे ती एकूण किती देशातून जात आहे? जर पहिलं बघितलं युरोप मधला हा पहिला देश आहे युनायटेड किंगडम, या देशातून गेली. दुसरा युरोप मधला हा देश आहे त्याचं नाव आहे फ्रान्स, फ्रान्स मधून सुद्धा गेली. युरोप मधला हा तिसरा देश आहे त्याचं नाव आहे स्पेन. मग युरोप मधल्या तीन देशातून जाते जागतिक प्रमाणवेळ, युनायटेड किंगडम, फ्रान्स आणि स्पेन. जर खाली गेलो आफ्रिकेकडे तर हा आफ्रिका खंड आहे आणि आफ्रिका खंडातील पहिला देश जिथून जीएमटी जाते त्या देशाचं नाव आहे अल्जेरिया. अल्जेरिया आहे हा. त्यानंतर दुसरा जो देश आहे आफ्रिकेतला त्याचं नाव आहे माली. मग इथला दुसरा देश झाला माली, अल्जेरिया नंतर माली, माली नंतर तिसरा देश जो तुम्हाला इथं दिसतोय कोण आहे? हा बुर्किना फासो. हा बुर्किना फासो नावाचा देश आहे, दिसत असेल. हा बुर्किना फासो आहे, बुर्किना फासो नावाचा देश आहे. इथून सुद्धा गेली. हा जो देश दिसतोय त्याचं नाव आहे घाना. आणि घाना सोबतच इकडे जो देश दिसतोय इथून रेषा गेली याचं नाव आहे टोगो. म्हणून आफ्रिकेतील किती देश? पाच. आणि युरोप मधले किती देश? तीन. टोटल किती देशातून जीएमटी गेली? आठ. किती देशातून? आठ. मग हे आठ देश कोण आहेत? उत्तरेकडे युके म्हणजे आता ब्रिटन म्हणूया, त्यानंतर स्पेन, फ्रान्स, त्यानंतर अल्जेरिया, अल्जेरिया नंतर माली, माली नंतर बुर्किना फासो, बुर्किना फासो नंतर टोगो आणि टोगो नंतर घाना. या आठ देशातून जगाची काय जाते? ही प्रमाणवेळ रेषा जाते. आणि तिथं वाक्य काय लिहिलं होतं स्टेट बोर्ड मध्ये? सगळे रेखावृत्त हे समान लांबीचे असतात. म्हणून उत्तरेकडून दक्षिणेकडे किती लांबी असते एका रेखांश रेषेची? रेखांश रेषा म्हणजे लॉंगिट्यूड रेषा. आणि लॉंगिट्यूडची किती असती म्हटलं? 20,000 किलोमीटर. आणि पूर्ण एक सर्कल जर केला तर किती? 40,000 किलोमीटर. म्हणून प्रत्येक रेखावृत्ताची लांबी 40,000 किलोमीटर आहे. म्हणून पृथ्वीचा सर्कमफरन्स किती किलोमीटरचा झाला? 40,000 किलोमीटरचा. आता असं म्हणता येईल की सगळ्यात मोठा अक्षवृत्त कोण आहे? विषुववृत्त आहे सगळ्यात मोठा वृत्त. म्हणून सगळ्यात मोठा जो विषुववृत्त आहे हा ज्याला आपण लॅटिट्यूड म्हणूया, हा लॅटिट्यूड याला आपण इक्वेटर म्हणतो. या इक्वेटरची सुद्धा सगळी लांबी सरासरी किती भरते माहितीये का? 40,000 किलोमीटर भरते. म्हणजे एकमेव असा अक्षवृत्त आहे ज्याची बरोबरी कोणासोबत होऊ शकते? रेखावृत्ता बरोबर होऊ शकते. सगळे रेखावृत्त 40,000 किलोमीटरचे आहेत पण सगळे अक्षांश किंवा अक्षवृत्त तेवढ्या लांबीचे नाही आहेत. फक्त एकच तेवढ्याच लांबीचा आहे. कोण आहे तो? विषुववृत्त आहे. म्हणून विषुववृत्त हा एकमेव असा वृत्त आहे जो कोणाची बरोबरी करू शकतो? रेखावृत्तांची काय करू शकतो? बराबरी करू शकतो. ओके चला पुढे जाऊया. काय म्हणतंय स्टेट बोर्ड बघू आपण पुढे. हा इथं दिलंय बघा, हे वाक्य आपण वाचलं. सर्व रेखावृत्त सारख्याच लांबीचे असल्याने
त्यातील कोणतेही एक रेखावृत्त शून्य अंश रेखावृत्त मानता येतं, कोणालाही शून्य मानता येतं, पण कोणाला मानला आपण जे जीएमटी जी जीएमटी आहे त्याला काय म्हणतोय शून्य अंश, कारण तेच त्यावेळेला देशाचं नेतृत्व करत होते सगळ्या. चला पुढे जाऊया. हा हे इथं दाखवले बघा, युनायटेड किंगडम, स्पेन, फ्रान्स इथं तीन दाखवले जसं तेच, अल्जेरिया, माली, बुर्किना फासो, टोगो आणि घाना इथून काय गेलेले जीएमटी गेलेली आहे. ओके पुढे, एखाद्या ठिकाणाची वेळ जेव्हा आपण मध्यान्हापासून सांगतो तेव्हा तिला त्या ठिकाणाची स्थानिक वेळ असं म्हटलं जातं. आता स्थानिक वेळ म्हणजे काय, एखाद्या देशाची प्रमाण वेळ असती ती. प्रमाण वेळ कशी ठरवली इकडे लक्षात घ्या, सरळ सरळ सांगतो साध्या आणि सोप्या भाषेत, तुम्ही लक्ष द्या. बा जर आपण इथं विचार केला की पृथ्वी जी आहे ही पृथ्वी किती डिग्री आहे, 360 डिग्री आहे. पृथ्वी स्वतःभोवती जी काही गती घेते त्या गतीला आपण काय म्हणतो, परिवलन का परिभ्रमण. हा नक्की नक्कीच सगळ्यांना, आपली जी काही स्टेट बोर्डची सिरीज आहे ती पूर्ण संपवल्याशिवाय मी थांबत नाही. ओके हे सगळे आपले लेक्चर कंटिन्यू चालू राहतील, टेन्शन नका घेऊ, सगळे चालू राहतील. फक्त तुमचा सहयोग असू द्या, जास्तीत जास्त मुलं लाईव्ह आले पाहिजे, सगळ्या मुलांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे. तुमची पण जिम्मेदारी असेल की जर जास्तीत जास्त विद्यार्थी लाईव्ह यायला लागले तर निश्चितपणे मला पण आनंद होईल, चांगलं वाटेल. आणि निश्चितपणे आपण काय करू, ही पूर्ण स्टेट बोर्डची जी सिरीज आहे ती एकदम फ्रीमध्ये घेऊया आणि पूर्ण घेऊया 5वी ते 12वी पर्यंत. त्यामुळे मी तर घेतोच पण तुमच्या परीने तुम्ही पूर्ण प्रयत्न करा की ही जी काही आपली लिंक आहे किंवा जे काही आपलं चॅनल आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सगळे जास्तीत जास्त लाईव्ह आले पाहिजे. ठीक आहे चला पुढे जाऊया. आता काय म्हणतोय बघा, ही जी पृथ्वी आहे ही 360 डिग्री आहे अशी गोल, आणि स्वतःभोवती जर अशी फिरत असेल तर याला स्वतःभोवती फिरायला किती वेळ लागेल, सूर्याभोवती फिरणं नाही स्वतःभोवती, मग स्वतःभोवती अशी जर फिरत असेल बघा किती डिग्री आहे पृथ्वी, 360 डिग्री. जर पृथ्वी 360 डिग्री असेल आणि 360 डिग्री पृथ्वी किती तासात फिरती स्वतःभोवती, किती तासात, 24 तासात. मग याचं उत्तर बरोबर द्या बरं. आता तुम्ही जर पृथ्वी 360 डिग्री 24 तासात फिरत असेल तर 12 तासात किती फिरेल पृथ्वी, 180 डिग्री. 6 तासात किती फिरेल मग ती, 6 तासात फिरली ती 90 डिग्री. मग चला 3 तासात किती डिग्री फिरेल, 45 डिग्री. बरोबर आहे, समजत नाही सगळ्यांना, उत्तर पण देत चला कॉमेंट्स पण देत चला. त्यानंतर जर विचार केला 3 तासामध्ये जर 45 डिग्री फिरत असेल तर 1 तासामध्ये किती डिग्री फिरेल, तर 15 डिग्री. 15 डिग्री आलं लक्षात. आता 1 तास म्हणजे किती मिनिट रे, 60 मिनिटांमध्ये जर 15 डिग्री फिरत असेल तर 1 डिग्री फिरायला किती वेळ लागेल, 15 चोक 60, म्हणून 4 मिनिटांमध्ये पृथ्वी किती डिग्री फिरेल, 1 डिग्री. काय कसं काढलं आपण कळालं का, 360 डिग्री म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला 24 तास लागतात. एक फेरी पूर्ण करणं म्हणजे 360 डिग्री पृथ्वी फिरणं, आणि 24 तासात जर 360 डिग्री फिरत असेल तर 1 डिग्री फिरायला पृथ्वीला किती वेळ लागला, 4 मिनिट. आता इकडे लक्षात घ्या सगळेजण, हातावर आपण घडी बांधतो, आपली घडी, आपल्या घडीची जी काही गती आहे ती गती आणि पृथ्वीच्या परिवलनाची गती समान आहे हे लक्षात घ्यायचं. म्हणजे आपल्या घडीची घडीचा जो वेग आहे हा जो टाइम आहे तो पृथ्वीच्या कोणत्या गतीशी साम्य दाखवतो, परिवलनाशी. म्हणजे परिवलनाच्या गतीशी आपली घडी बनवलेली आहे. दररोज आपण हातावर घडीचा वेळ बघतो, इकडे 4 मिनिटं झाले म्हणजे पृथ्वी किती डिग्री फिरली रे, 1 डिग्री फिरली. 8 मिनिट झाले म्हणजे पृथ्वी 2 डिग्री फिरली. 1 तास झालं म्हणजे पृथ्वी 15 डिग्री फिरली. आलं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण विचार केला, आता ही पृथ्वी आहे आणि ही पृथ्वी स्वतःभोवती फिरती. आता जर इथं इथं बरोबर बघायचं, चला जो भाग तुम्हाला पृथ्वीचा दिसतोय तिथं दिवस,
आणि जो भाग पृथ्वीचा दिसत नाही तिथं रात्र आपण गृहीत धरूया, बरोबर। मग आता जर आपल्याला भारत दिसत असेल, भारत कुठे आहे बघा, हा भारत आहे, भारत आहे, भारत दिसतोय, भारत दिसतोय, याचा अर्थ काय आहे, दिवस आहे। म्हणून इकडून बघा, इकडून काही भाग येतो इकडे दिसतोय, म्हणून इथं सूर्योदय होतो, आणि जो भाग इकडे जातोय पलीकडे इकडे बघा इकडे जातोय, मग तिथं रात्र होत आहे। मग इकडे लक्ष द्या, इकडे बघूया, आता भारत आहे बा, भारत दिसतोय का, आता आता भारत दिसत नाहीये, भारत दिसत नाहीये, म्हणजे तिथं आता सध्या काय अंधार आहे। मग आता भारतावर दिवस निघणार आहे का रात्र होणार आहे, संध्याकाळची वेळ असेल का काय, कारण पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरेल असं येईल इंडिया। मग इथे बघा, आता लक्षात घ्या, इथून घेऊया, चला भारतात आता पहाट झालेली आहे का संध्याकाळ झालेली आहे, कमेंट्स द्या बरं, चला कमेंट्सची वाट बघतोय मी। या स्थितीमध्ये भारतामध्ये आता दिवसाची सुरुवात होईल का दिवसाचा शेवट होईल बघूया। अजित पहाट अबोल, रात्र रात्र कशी होईल, सकाळ होईल, यस, नाईट कशी होईल, पहाट होईल, बरोबर आहे, सुरुवात, अच्छा दिवसाची सुरुवात होईल सुषमा, बरोबर आहे, प्रणव पहाट होईल, अक्षय सकाळ होईल, बरोबर आहे, सुरुवात होईल। अरे इथं दिवस बघा, हे दिवस निघाला आता भारतावर, भारताकडे बघा, दिवस निघाला, मग सकाळचे इथं जसा निघाला तसं सकाळचे 6 वाजले, भारत असा पुढे दिसायला लागला, सकाळचे 8 वाजले, भारत बरोबर मध्ये आला, दुपारचे 12 वाजले, भारत इथं गेला दुपारचे 2 वाजले, भारत इकडे गेला संध्याकाळचे 4 वाजले, भारत आता दिसत नाहीये संध्याकाळचे 6 वाजले, भारत गेला पलीकडे संध्याकाळी 8 वाजले, कळालं, भारत गेला त्याच्या बॅक साईडला रात्रीचे 12 वाजले असतील। मग रात्रीच्या 12 नंतर भारत जेव्हा पुन्हा इकडून येईल, मग सूर्योदय होईल इथं आपल्या भारतावर का सूर्यास्त होईल इकडून, बाई इकडे आता भारत यायला लागेल, हे बघा आशाखंड यायला लागला, कुठे आशाखंड आला, यायला लागला आशाखंड, मग आता भारतात सूर्योदय होईल, हे बघा भारत आला दिसायला लागला, इंडिया नाव दिसतंय ना तुम्हाला, दिसलं इंडिया, मग भारतात आता पहाट झाली का संध्याकाळ झाली रे, ज्या मुलांना डाऊट होता त्यांनी उत्तर द्या, कळालं। म्हणून पृथ्वी जसं बघा, सकाळ दुपार संध्याकाळ आणि त्याच्या बॅक साईडला रात्रीचे 12, म्हणजे पृथ्वी स्वतः भोवती फिरते, म्हणून दिवस आणि रात्र होते, म्हणून दिवस रात्र ही जी संकल्पना आहे ती पृथ्वीच्या परिवलनाशी संबंधित आहे का परिभ्रमणाशी, परिवलनाशी संबंधित आहे का परिभ्रमणाशी, परिवलन का परिभ्रमण, परिवलन, यस बरोबर उत्तर यायला लागले, म्हणजे परिवलनाशी संबंधित आहे दिवस होणं आणि रात्र। दिवस आणि रात्रीच्या गतीला म्हणतो आपण दैनिक गती, दिवस आणि रात्रीच्या गतीला काय म्हणतो, दैनिक गती, आणि ही जी दैनिक गती आहे मग कोण आहे, परिवलन, लक्षात आलं। आणि जेव्हा एक वर्ष होतो तर त्याला म्हणतो आपण वार्षिक गती, आणि वार्षिक गती परिभ्रमणाशी संबंधित असते, परिभ्रमण, याला परिवलनाला म्हणतो आपण रोटेशन, आणि परिभ्रमणाला म्हणतो रिव्होल्यूशन, लक्षात राहील हे, मग आता इकडे लक्षात घ्या, आता याच्यामध्ये बघा, आता मी डिग्री दाखवतोय आता बरोबर बघा, हे उभ्या ज्या रेषा आहेत त्यांना आपण लॉन्गिट्यूड म्हटलेलं आहे, आता इकडे इकडे 0 डिग्री कडून जाऊया, 0 डिग्री इथे आहे, ही 0 डिग्री म्हणजे जगाची कोण आहे, प्रमाणवेळ रेषा आहे, दिसतंय सगळ्यांना, 0 डिग्री ही प्रमाणवेळ रेषा आहे, याच्या इकडे, याच्या इकडे पूर्व गोलार्ध आणि याच्या इकडे पश्चिम गोलार्ध आहे, कळतंय। मग आता याच्यामध्ये जर आपण विचार केला 0 डिग्री, मग आता जेव्हा आंतरराष्ट्रीय जेव्हा संमेलन भरलं होतं की ह्या प्रमाणवेळेला म्हणजे या रेषेला प्रमाणवेळेचा दर्जा द्यायचा, तेव्हाच असं ठरलं की एखाद्या देशाची प्रमाणवेळ रेष काय असावी, तर त्यासाठी प्रत्येक देशाला स्वतंत्र प्रमाणवेळ रेषा घेता येते, कसं, इंग्लंडमध्ये 12 वाजले म्हणजे भारतात 12 वाजले असा अर्थ होत नाही, भारतात 12 वाजले म्हणजे पाकिस्तानमध्ये 12 वाजले असा अर्थ होत नाही,
भारतात 3 वाजले की तिकडे पूर्व जपान मध्ये 3 वाजले असा अर्थ होत नाही. कसं इकडे लक्षात घ्या, समजून घेऊया आपण. बरोबर बघा, आता इकडे बघा, ही जी प्रमाण वेळ आहे ही बॅक साईडला गेली, तिथं दिवस तयार झालेला नाही, दिवसाची सुरुवातच झाली नाही त्यावर, आणि भारत इथे आहे म्हणजे भारतावर दिवस आहे. तर जीएमटी जी काही आपण आता मानली तिथं तर आणखी दिवसच सुरू झालेला नाही. मग इथं भारत भारतावर सरासरी इथं जर आलं तर 11 AM च्या आसपास झाली असतील वेळ भारतावर इथं, आणि जीएमटी जी आहे ती पुढेच आली नाही, दिवसच सुरू झालेला नाही, म्हणजे सकाळी 6 पण वाजलेलं नाही, तिथं पहाटेचे 4 वगैरे काहीतरी वाजत असतील, समजून घ्या काहीतरी. मग सगळीकडे वेळ समान नसतो, जसं भारत इथं दिसतोय आणि इथं जपान आहे, जपान आता पलीकडे जायला सुरू झाला म्हणजे इथं संध्याकाळ झाली, आता इथं जवळपास दुपारची वेळ व्हायला लागली आणि इकडे आणखी पहाटच आहे. म्हणून सगळीकडे वेळ समान नसतं. आता जर म्हणलं उदाहरणार्थ आपण असं करूया, आपण 5 वाजता भेटू म्हटलं, भारताचा एक व्यक्ती आहे जसं मी आहे, USA चा एक व्यक्ती आहे कोणतरी ABC नावाचा, आणि एक आहे जपानचा व्यक्ती, या तिघांमध्ये बोलणं झालं आणि त्यांना म्हणलं 5 वाजता भेटूया. कोणाचे 5? भारतात वाजलेले 5 का जपानचे 5 का USA चे 5? कोणाचे 5? म्हणून काय केलं, तिघांनाही सोयीचं जावं म्हणजे सगळ्या जगाला सोयीचं जावं म्हणून जगाची एक प्रमाण वेळ ठरवली आधी, की या तिघांनी म्हटलं 5 वाजता भेटू. म्हणजे कोणत्या 5 नुसार? GMT जगाची प्रमाण वेळ जी रेषा आहे तिथं 5 वाजले की आपण भेटू. याचा अर्थ जर GMT वर 5 वाजत असतील तर वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे वाजतील, पण या वेळेनुसार. म्हणून एखादी वेळ काढत असताना प्रमाण वेळेचा काय घेतला जातो? संदर्भ घेतला जातो. आणि मग ही जी काही प्रमाण वेळ रेषा आहे त्याच्या पूर्वेकडे असलेला जो वेळ असतो तो कसा असतो? पुढे असतो. आणि प्रमाण वेळेच्या पश्चिमेकडे असलेला वेळ काय असतो? मागे. आता कसं काय, इकडे बघा, इकडे संध्याकाळ होणार आहे, इकडे पहाट होणार आहे, इकडे दिवस. म्हणजे इथं बघा, इथं जर हा सोमवार असेल तर सोमवारचे संध्याकाळचे 6 वाजायला आले आता इथं. जर सोमवार असेल तर सोमवारचे दुपारचे किती वाजतंय इथं? 12 वाजतंय. आणि इथं सोमवारची सुरुवातच झालेली आहे, आता सोमवारी सकाळचे काय वाजले? 6 AM. म्हणून लक्षात घ्या, GMTच्या पुढे हा जो असतो तिथं वेळ काय असतो? पुढे. आणि GMTच्या बॅक साईडला किंवा GMT जिथं आहे तिकडे त्याच्या पश्चिमेला वेळ काय असतं? मागे. मग आता इकडे कसं होईल? तर प्रत्येक देशाने काय ठरवलं की GMTच्या हे जे GMT आहे या GMTला 0 degree मानलं तर कोणत्याही देशाला स्वतःची प्रमाण वेळ रेषा ठरवता येते. पण किमान प्रत्येक प्रमाण वेळेमध्ये अर्ध्या तासाचं अंतर असावं. मग अर्धा तास मध्ये किती डिग्री करावं लागेल? चला उत्तर सांगा बरं. 1 degree मध्ये किती मिनिटाचं अंतर? 4 मिनिटाचं. तर 30 मिनिटाचं किमान अंतर असावं असं जर म्हटलं असेल तर किती डिग्रीचं अंतर असावं? उत्तर द्या बरं, मी चेक करतोय. किती डिग्रीचं अंतर असावं? 120 degree? नाही, 30 मिनिटाचं अंतर असावं असं त्यांनी म्हटलं. 30 मिनिट म्हणजे किती डिग्री? 120 तर येतच नाही, 4 पण येत नाही. बरोबर उत्तर द्या. जर 1 degree फिरायला किती मिनिट लागत असतील रे? 4. मग 30 मिनिट म्हणजे किती डिग्री व्हायला पाहिजे? हा यस, आता उत्तर यायला लागले. यस सुशांत, 7.5. ऋषिकेश, 7 नाही ऋषिकेश, 7.5. अक्षय, 7.5. येस, सगळ्यांचे उत्तर यायला लागले. येस ओके, 7.5च कळालं. मग आता आपली जी प्रमाण वेळ रेषा आहे ती किती रेषा आहे, किती डिग्री आहे सगळ्यांना माहितीये. आपण भोकंपट्टी पाठ करून ठेवलेली आहे. किती? 82 degree भारताची प्रमाण वेळ रेषा आहे. बघा इकडे लक्षात घ्या, या 0 degree भारत पूर्वेत आहे का पश्चिमेत? पूर्वेत आहे, असं पुढे. म्हणून भारताचा वेळ हा जो आहे हा कसा आहे? पुढे आहे, पुढे आहे वेळ. मग जर 7.5 degree अंतरावर जर वेळ ठरवायची असेल तर पहिली प्रमाण वेळ 0 degree आहे, 0 degree आहे.
जगाची प्रमाण वेळ रेषाचं ही एखाद्या देशाला दुसरी प्रमाण वेळ ठरवायची असेल तर किमान किती डिग्रीचं अंतर असावं? 7.5. मग एखाद्या देशाला ठरवायचं असेल तर पहिली प्रमाण वेळ होईल 7.5 डिग्रीची, त्यानंतर प्रमाण वेळ दुसऱ्या देशासाठी किती होईल? 15 डिग्रीची. मग किती होईल? 15 30 करून टाकूया. मग देखो सर कुठं उगा हे करत बसायचं, 30 डिग्री भारतापर्यंत पोहोचायचंय. 30 चे डबल करून टाकूया, किती? 30 चे डबल 60 डिग्री. मग हे 60 डिग्री पण प्रमाण वेळ आहे. पुढं 60 डिग्री वर काय करूया? 7.5 प्लस 60 डिग्री. 60 डिग्रीला प्लस किती केले रे? 7.5. मग 7.5 किती झाले? 67 डिग्री झालं. 67 डिग्री प्रमाण वेळ आहे. भारताचा रेखावृत्ती विस्तार एवढा आहे का? इथून भारताचा रेखावृत्ती विस्तार हा जो आहे तो किती डिग्री आहे? 68 डिग्री 7 मिनिट. कमी पडले. भारतामध्ये 67 डिग्री रेषा जात नाही. भारताच्या संदर्भात ही प्रमाण वेळ नाहीये. 7.5 मध्ये 67 मध्ये 7.5 प्लस करा, किती आले रे? 7.5 केल्यावर 7.5 मध्ये किती डिग्री आलं? 75. मग भारतामध्ये 75 डिग्री प्रमाण वेळ आहे. प्रमाण वेळेचा दर्जा दिला नाही पण प्रमाण वेळ रेषेचा दर्जा तिला देता येऊ शकतो. 7.5 जर आपण आता 75 मध्ये प्लस केले, आपल्याला कळालं पाहिजे ना, 75 मध्ये जर 7.5 डिग्री प्लस केले तर किती येतं सांगा उत्तर? चला उत्तर अपेक्षित आहे सगळ्यांकडून. 75 मध्ये 7.5 प्लस केले काय उत्तर आलं? चला उत्तर द्या. येस 82.5 कसं आलं कळालं का? आपल्याला काही कामधंदे नव्हते का? 82 डिग्री दिलं असतं, 81 डिग्री दिलं असतं, 80 डिग्री प्रमाण वेळ म्हटलं असतं, 82.5 का आलं? तर जेव्हा ते संमेलन भरलं तेव्हा प्रत्येक देशाला स्वतःचा प्रमाण वेळ किती डिग्री वर किमान 7.5 डिग्रीचं अंतर असावं असं गृहित धरलंय आपण, आणि म्हणून ते 82.5 घेतलं आपण. मग आपल्याकडे इकडे लक्षात घ्या किती प्रमाण वेळ रेषा तुम्हाला सांगतो. हे बघा जर आपण इथं लक्षात घेतलं, भारताचा हा जो भाग आहे हे रेखावृत्ती विस्तार आहे ना भारताचा. हे बघा रेखावृत्ती विस्तार, हे जे 68 डिग्री दिसत असेल तर थोडस 68 डिग्रीच्या पुढे, म्हणून 68 डिग्री 7 मिनिट रेखावृत्त हे. आणि पूर्वेकडे जर बघितलं तर सांगतो, मग 68 डिग्री तर नाही, 67 डिग्री इथं आली, मग ती ही तर काही भारतातून जात नाही, मग याला पण ही तर प्रमाण वेळ नाही आपल्यासाठी, पण पाकिस्तानसाठी होऊ शकते ती. मग 67 मध्ये कोण? 75. मग इथून 75 गेली बघा, मग भारताची प्रमाण वेळ एक कोण होऊ शकते? 75 डिग्री होऊ शकते. त्याला देता येतो प्रमाण वेळेचा दर्जा पण त्याला दिला नाही आपण. 75 मधून पुढचं कोण आली? मग 75 प्लस 7.5, 75 प्लस 7.5 कोण आली? 82.5. हे इथं 83-84 मध्ये किती आली? ही आली बघा, याचं नाव आहे हे 83. हे बघा 83-30 ईस्ट. हे बघा म्हणजे 83 नाही, आपल्याला 82 घ्यायचे ना. 82 कुठे आहे? 82 हे 82-30 इथं आहे. हे 82-30 आणि ही जी रेषा आहे, एक होती पहिलं 75, त्यानंतर भरली कोण आपल्याकडे? 82. 82 मध्ये तुम्ही 7.5 प्लस करा रे, किती येत? 82 मध्ये जर 7.5 प्लस केले तर किती येत? 90. मग 90 आहे ना आपला विस्तार. भारताचा पूर्वेकडील रेखावृत्ती विस्तार 97 डिग्री 25 मिनिटाचा आहे. 97 डिग्री 25 मिनिटाचा. मग 82 मध्ये 7.5 प्लस केलं किती आलं? 90. मग भारतात किती प्रमाण वेळ रेषा झाला? पहिली 75, दुसरी 82 आणि तिसरी 90. 90 मध्ये 7.5 प्लस करा बरं, किती येत? 97 डिग्री अँड हाफ येत. पण भारताचा विस्तार हा नाहीये, किती आहे? 97 डिग्री 25 मिनिट. किती कमी पडले? 25 कमी पडले. मग भारतात किती प्रमाण वेळ रेषा झाल्या? 3. पहिली 75, दुसरी 82 आणि तिसरी 90. सर्वात आधी भारताने जे प्रमाण वेळेचा दर्जा दिला भारताच्या रेषेला, कोणाला दिला? 82 ला. आणि ही जी 82 आहे ती भारतातील, हे बघा हे 82 आणि 82 ही जी आहे ही भारतातील किती राज्यातून जाते? तर 5 राज्यातून जाते. बघा ही 5 राज्यातून जाते, इथं लिहून देतो. अशी रेषा आहे ही, कितीची आहे? 80. इथून 82 गेली समजूया. पहिला राज्य कोण आहे? यूपी.
यूपी नंतर कोण आहे एमपी, एमपी मधून सुद्धा जाते, त्यानंतर हे कोण आहे छत्तीसगड, छत्तीसगड नंतर कोण आहे ओडिशा, आणि ओडिशा नंतर कोण आहे आंध्र प्रदेश, एपी आंध्र प्रदेश। किती राज्यातून गेली? जगाची प्रमाण वेळ एकूण 8 देशातून गेली, भारताची प्रमाण वेळ एकूण 5 राज्यातून गेली। कोणत्या कोणत्या 5 राज्यातून? यूपी, एमपी, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश। तर जगातील किती देशातून गेली? 85 ही, ही जी 85 आहे, जगातील किती? तर जगातील 5 देशातून गेली। किती देशातून? 5। पहिला देश आहे रशिया। मी जे काही शिकवतोय ते नोट पण करत रहा, नोटबुक ठेवा सजवळ, वही ठेवा, पेन ठेवा, नुसतं कथा ऐकल्याने लक्षात राहत नाही काही गोष्टी, नोट पण करत ठेवावं लागेल तुम्हाला सगळ्यांना, येतं ना लक्षात, येणाऱ्या काळामध्ये फायदा होईल। ओके, तर बघा लक्षात घ्या, जगाची प्रमाण वेळ रेषा किती? 8 देशातून गेली। भारताची प्रमाण वेळ रेषा, भारतात किती प्रमाण वेळ रेषा आहेत म्हटलं? 3, 75, 85 आणि 90। यापैकी पहिलं प्रमाण वेळेचा दर्जा भारत सरकारने कोणाला दिला? 85 ला। मग ती 85 जी आहे ती 5 राज्यातून गेली आणि जगातील 5 देशातून पण जाते। कोणत्या 5 देशातून? पहिला आहे रशिया, दुसरा आहे कझाकिस्तान, कझाकिस्तान, तिसरा जो देश आहे त्याचं नाव आहे चीन, चीन नंतर चौथा देश जो आहे तो कोण आहे? नेपाळ, आणि पाचवा देश कोण आहे? भारत। किती देशातून गेली? भारताची प्रमाण वेळ 5 देशातून। रशिया, रशियाची राजधानी काय आहे? मॉस्को। कझाकिस्तानची राजधानी काय आहे? पहिलं होती अस्ताना, आता झाली नूर सुलतान, नूर सुलतान लक्षात ठेवा। चीनची राजधानी बीजिंग सगळ्यांना माहिती आहे, नेपाळची राजधानी काठमांडू सगळ्यांना माहिती आहे ना, आणि भारताची राजधानी सांगायची गरज नाही। अकरावी एनसीईआरटी बुक रीड केलं पाहिजे का? मी शिकवलं तर काहीच रीड करू नका, फक्त मला रीड करत जा, बाकी काही घेऊन देणं नाही। इथं स्टेट बोर्ड आपण घेतलंय, मी कालच सांगितलं, फक्त क्लास अटेंड करा आणि क्लास मध्ये जे काही सांगतोय ते लिहा, फ्री सिरीज आहे, सगळ्यांनी फायदा घ्या आणि सगळं जास्तीत जास्त लाईव्ह या, ठीक आहे ना? लाईव्ह असल्यावरच मजा येते जास्त, नंतर मग ते रेकॉर्डेड मुलं बघतायत, ठीक आहे? चला, मग अशा प्रकारे भारताने 85 रेषेला काय दिलं? प्रमाण वेळेचा दर्जा दिला। पण याच्यामुळे काय होत होतं माहितीये का? पूर्व जे भारत आहे या पूर्व भारतामध्ये थोडासा काय वेळेचा हे झाला। आता इकडे लक्षात घ्या, एका डिग्री मध्ये जर विचार केलं, 4 डिग्रीचा 4 मिनिटाचं अंतर आहे, आता काढलं ना आपण, 1 डिग्री मध्ये किती मिनिट? 4 मिनिट। भारताचा हा जो पूर्व भाग आहे हा किती डिग्री आहे? 97 धरू जाऊ द्या, आणि इकडे पश्चिम भाग किती आहे रे? 68 धरूया। मग रेखावृत्ती विस्तार किती झाला भारताचा? 97 मधून 68 मायनस करा, उत्तर सांगा मला, चला कमेंट्स मध्ये। 97 डिग्री पूर्व रेखावृत्त भारताचा विस्तार आहे आणि इकडे पश्चिमेकडे 68 डिग्री आहे, सरासरी समजूया, किती उरले सांगा बरं? रेखावृत्ती विस्तार किती डिग्रीचा आहे? रेखावृत्ती विस्तार किती डिग्रीचा आहे सांगा? येस, उत्तर आले, एकूण किती डिग्री? 29 डिग्रीचा आहे सरासरी। एका डिग्री मध्ये किती मिनिटाचं अंतर आहे? 4। 29 × 4, 29 × 4, चला उत्तर सांगा काय आलं? 29 × 4, उत्तर सांगा काय आलं? किती मिनिटाचं अंतर झालं भारताच्या पूर्व आणि पश्चिम भागात? कुणीतरी 2 तास दिलंय, असं घोकंपट्टी नाही करायची। हा, 116 मिनिट बरोबर आहे, 116 मिनिटाचं अंतर आहे असं आपल्याला सरासरी म्हणता येईल। 1 मिनिट, 116 मिनिट म्हणजे किती तास रे? 1 तास 56 मिनिट। म्हणून सरासरी 2 तास घेतो आपण, 4 मिनिटाचं काय एवढं हे घेऊन बसलं, म्हणून आपण सरासरी किती तास? 2 तास। म्हणजे लक्षात घ्या, भारताच्या या भागात, या भागात जर पहाटेचे 4 वाजलेले असतील, 4 AM पहाटेचे, तर इथं गुजरातच्या पश्चिम भागात किती वाजले? 2 तास मागे किती वाजले? किती वाजले सांगा?
पूर्वेकडे वेळ आधी असतो, पश्चिमेकडे वेळ नंतर. इथं जर चार वाजले तर इथं चार वाजलेले नाही, वाजायचे किती वेळ आहे? दोन तास बाकी आहे आणखी. किती वाजले? येस, 2 AM. 2 AM झाले इथं. आता जर समजा ऑफिसचा टाइम झाला, इथं 10 वाजले सकाळचे, 10 AM झाले ऑफिसचा वेळ झाला. इथं किती वाजले? इथं 8 वाजले. म्हणजे एका कोपऱ्यातला व्यक्ती ऑफिसमध्ये पोहोचला आणि एक घरी मस्त आरामशीर बसून आहे 8 वाजता. वेळेचा काय झाला? डिफरन्स झाला भरपूर. मग याला मॅनेज करण्यासाठी भारत सरकारने आता नवीन प्रमाण वेळेचा दर्जा द्यायचं ठरवलेलं आहे, दिलेला पण आहे. आता 75 85 ला काय, 82 85 ला तर दिला. पूर्वेकडे उरली कोण? 90. हे बघा, इथं 90 आहे. मग आता पूर्व भारतासाठी 90 डिग्री पूर्व रेखावृत्त जे आहे, या पूर्व रेखावृत्ताला आपण काय दिलाय? प्रमाण वेळेचा दर्जा दिलेला आहे. मग भारतात टोटल 3 प्रमाण वेळेशा आहे, त्यापैकी किती प्रमाण वेळेला प्रमाण वेळेचा दर्जा दिला? 2. पहिली कोण? 82.5. दुसरी कोण? 90. आता मग ही 90 पूर्व 7 सिस्टर साठी लागू असेल फक्त, म्हणजे पूर्वोत्तर भारतासाठी लागू असेल ती. आणि पूर्वोत्तर भारतामध्ये आसाम येतो आणि आसाममध्ये खूप सारे चायचे काय तरी मळे आहेत, म्हणून त्याला चाय बागान रेषा असं सुद्धा म्हटलं जातं. कोणती रेषा? चाय बागान रेषा. किती राज्यातून गेली बघा बरं ही? हे बघा, 2 राज्यातून गेली खरी तर. हे इथून चालली, कुठे? 90. आता आली होती ना 90. हे बघा, हे बघा, इथं भूटान आहे. भूटान नंतर हा सरळ आसाम आहे आणि आसाम नंतर सरळ कोण आहे? मेघालय. म्हणजे किती राज्यातून गेली? फक्त 2 राज्यातून गेली. 82.5 ची किती राज्यातून गेली? 5. 90 डिग्रीची किती राज्यातून गेली? 2. कोणत्या कोणत्या? 2, आसाम आणि मेघालय. जगातील किती राज्यातून जाती ही? 6. 6 देशातून जात 90 डिग्री पूर्व रेखावृत्त. कोणते कोणते 6 आहे नोट करून घेत जा. पहिला कोण? तोच रशिया. तिकडे होता कझाकिस्तान, आता कझाकिस्तान बाजूला पडला. आणि काय? मंगोलिया. मंगोलियानंतर तिसरा तोच. कोण तोच? चीन. चौथा कोण? चीन नंतर भूटान. पाचवा कोण? भारतच. आणि सहावा कोण? बांगलादेश. म्हणून 90 डिग्री पूर्व रेखावृत्त जे आहे, हे भारताचं नवीन प्रमाण वेळेचा दर्जा दिलाय आपण पूर्वोत्तर भारतासाठी. आणि किती देशातून गेलं? 6 देशातून गेलं. रशियाची राजधानी मॉस्को, मंगोलियाची राजधानी उलनबटोर. चीनची माहिती आहे, भूटानची थिंपू, भारताची माहिती आहे आणि बांगलादेशची ढाका. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारे प्रमाण वेळ दिल्या जातात. कळतंय? चला, समजतंय का रे सगळ्यांना? कमेंट्स करून सांगा बरं. सगळ्यांना समजतंय का? कमेंट्स करून सांगा बरं सगळ्यांनी. म्हणजे आपण आणखी मग स्टेट बोर्ड काय म्हणते बघू. मी आधीच म्हटलं, जे स्टेट बोर्ड सांगतोय त्याचे खूप जास्त सांगतो मी तुम्हाला, फक्त थोडासा मॉब वाढवा तुम्ही, ठीक आहे ना? आपली जी विद्यार्थ्यांची गर्दी आहे, ऑनलाईन जास्त दिसली पाहिजे. समजतंय का? आणि कसं समजतंय हे सुद्धा महत्वाचं आहे. बघा, मी तर फ्रीमध्ये घेतोय, पण तुमचं सुद्धा काम आहे. मी पहिलंच सांगतोय की तुम्ही आपली जी लिंक आहे किंवा आपली जी फ्री सिरीज आहे ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. स्वार्थी बनू नका, सेल्फिश बनू नका. अरे सर आपल्यापर्यंत पोहोचले, नाही पोहोचू द्यायचे दुसऱ्यापर्यंत, हा असं काही करू नका. आलं लक्षात? ऑलवेज बारी, ऑलवेज बारी. ते ग्रुपला टाकत जा मेसेज तुम्ही, मी नावानेच ओळखून घेतो सगळ्या लोकांना. बर बघू अजित, उद्या म्हणतो 200+ स्टुडंट बघू आपण. ते खेचून आण सगळे आपले ग्रुपला आहेत ना भरपूर अन अकॅडमी वाले, आण त्यांना सगळ्यांना.
गुलीगत, हां गुलीगत एक कमेंट्स पहिले पण आलेले अनअकॅडमीलाच होतं, ठीक आहे. चला इकडे बघा, आता हे आपण जे म्हणत होतो ना रेखावृत्तामध्ये कितीचं अंतर आहे रे, हे बघा 1:29 चं अंतर दिलंय. मग 1 तास 56 मिनिटं कसं आलं, कळालं ना. मग अरुणाचल प्रदेशात सूर्योदय होऊन दिवस उजाडतो तेव्हा गुजरात मधील लोकांची काय व्हायची आहे रे, पहाटच व्हायची आहे म्हणते. बघितलं आपण ते. भारताची प्रमाण वेळ किती डिग्री पडली, 82.5 पूर्व. का आली कळालं, इथं वाचायच्या आधीच मी क्लिअर केलंय सगळं काही. या रेखावृत्तावर आहे हे रेखावृत्त उत्तर प्रदेशातील, कुठून गेलंय रे, अलाहाबाद, ठीक आहे, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद वरून गेलं. या रेखावृत्तावर सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतात दुपारचे 12 वाजले. आता याचा अर्थ काय होतो, सूर्य बरोबर डोक्यात आला की 12 वाजले, 12 तेव्हाच वाजतात. थँक यू ऋतुजा, ऑफलाईनला जे शिकवलं ते आज पण आठवतं. येस, आठवणारच आहे, कारण मी बोलतो जसं की सरळ डोक्यात घंटा वाजते डायरेक्ट जाऊन, काय आठवतं ते, त्याच्यामुळे साहजिक आहे ते आठवणारच आहे. मी आधीच सांगतो तुम्हाला, मी जर लेक्चर घेत असेल फक्त व्यवस्थित ऐका आणि लिहून काढा, तुमचे क्वेश्चन चुकणार नाहीत. 90 ते 95% क्वेश्चन बरोबर येतील म्हणजे येतील, ही माझी गॅरंटी आहे. तर पुढे बघूया. चला काय म्हणतं, अमेरिकेमध्ये संयुक्त संस्थानात 4 वेगवेगळ्या प्रमाण वेळ रेषा मानल्या जातात. म्हणूनच तर म्हटलं की 7.5 डिग्रीच्या अंतरावर वेगवेगळ्या रेषा असू शकतात. भारतात 3 प्रमाण वेळ झाल्यात, आता किती मानल्या जातील आपल्याकडे, 2. कोणती कोणती, 82.5 आणि 90 वाले. आणि अमेरिकेत किती वेळ आहे म्हणते प्रमाण वेळेच्या, 4. ओके, पुढं. भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिज रेषेपेक्षा 5 तास 30 मिनिटांनी पुढे कशी आली बघा इकडं, हे कसं येतं, हे पाठांतर करण्यात काही अर्थ नाही. हा बघा, जर आपण विचार केला ही 0 डिग्री आहे आणि भारताची प्रमाण वेळ रेषा किती डिग्रीची आहे, 82.5 ची आहे. उत्तर सांगायचं बरोबर, भारत पूर्व गोलार्धात आहे म्हणून वेळ कशी असेल रे, पुढे असेल. 0 डिग्री आणि 82.5 डिग्री मध्ये किती डिग्रीचं अंतर आहे, किती डिग्रीचं अंतर आहे, 82.5. 1 डिग्री म्हणजे किती, 4. 1 डिग्री म्हणजे किती मिनिट, 4 मिनिट. तर हाफ डिग्री म्हणजे किती, 2 मिनिट. बरोबर आहे का रे, अर्धा डिग्री म्हणजे 2 मिनिट. मग आपण गणित करूया, 82 डिग्रीच करूया, अर्धा डिग्रीच्या 2 मिनिट नंतर प्लस करून घेऊया ना, काय एवढं टेन्शन घेता. मग 82 किती रे, 4. किती आलं उत्तर, मिनिटामध्ये उत्तर द्या, तास घोकंपट्टी करायची नाही, मिनिटामध्ये उत्तर द्या, किती, 82.5 × 4. 82.5 × 4 किती उत्तर आलं सांगा, 338 नाही, सुशांत चुकलं, 168 येतच नाही, हा 328. येस विजू बरोबर आहे, 82 × 4 म्हणजे किती आलं, 328 मिनिट आले. आणि अर्धा डिग्री सोडलाय ना आपण, हे मग अर्धा डिग्रीचे किती मिनिट रे, 2 मिनिट. म्हणजे टोटल 330 मिनिटांनी भारताचा वेळ पुढे आहे. तासात घोकंपट्टी करून ठेवली, मिनिटांमध्ये पण लक्षात असू द्या. मग 330 मिनिट म्हणजे किती तास होतात माहितीये का, 60 ने आपण याला भाग दिला, 0 0 कॅन्सल, 5 तास किती मिनिट, 30 मिनिट. आलं लक्षात, म्हणून भारताचा वेळ हा जागतिक प्रमाण वेळ रेषेपेक्षा 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. उद्या तुम्हाला मी वेळ काढायचं शिकवतो बरोबर, वेळ कसा कसा काढला जातो, कारण आज त्याला खूप वेळ लागेल, आपला वेळ संपत आलाय आज, ठीक आहे ना. उद्या वेळ काढायचं शिकवतो, सगळ्यांनी आवर्जून लाईव्ह उपस्थित राहा. आलं लक्षात, हे रेकॉर्डिंग जरी असेल तिथं तरी तुम्ही लाईव्ह येण्याचा सगळा प्रयत्न करा. आणि अजितनी प्रॉमिस केलंय की उद्या 200+ असतील म्हणजे असतील. हा अजित कुठे आहे, सुनील 13 मार्क्स आले, व्हेरी गुड, 13 तरी 2 राहिले, 15 चे 15 यायला पाहिजे आपले, ठीक आहे. इकडे लक्षात घ्या, मग भारताची प्रमाण वेळ जागतिक प्रमाण वेळ रेषेच्या किती तास पुढे आली रे, 5 तास 30 मिनिट पुढे आली. आलं लक्षात,
मग चला हे बघून घेऊया आपण. चार नकाशा वाचन हे नाही, चार इकडे नाही, प्रीवियस मध्ये काही आहे का बघू द्या मला. हा वा, ग्रीनिच शहराजवळून जाणारे रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणून ओळखलं जातं. का ओळखलं जातं तर बघितलं आपण, भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिच रेषेपेक्षा किती तासाने पुढे आहे, 5 तास 30 मिनिट. आणि पुढे जे आहे ते पाचवीचं चालू आहे, हा लक्षात ठेवा, हे जे चालू आहे ते पाचवीचं चालू आहे. पाचवी संपलं की सहावी घेऊया, सहावी घेतलं की सातवी घेऊया, पूर्ण बारावी पर्यंत कंप्लीट करून देतो. फक्त तुम्ही एक काम करा, दररोज जेवढे लाईव्ह येतात त्यापेक्षा जास्त आले पाहिजे, ही कमेंटमेंट तुमची आणि सगळं कंप्लीट करून देण्याची कमेंटमेंट माझी. ओके, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हे पोहोचा. आपले लेक्चर दररोजच असणार आहेत, ठीक आहे. तर चला, नकाशा वाचन वाचायची गरज नाही इथं. जेव्हा स्टेट बोर्ड वाचाल, हे नकाशा वाचन क्षेत्र भेट काही घेणं देणं नाही आपल्याला याच्याशी. हा दुसरं, आज इथे थांबू, पण त्याच्या आधी एक अनाउन्समेंट आहे, इकडे लक्षात घ्या. उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या निमित्ताने उद्या काय असेल, सुट्टी असेल तुम्हाला. उद्या संध्याकाळी 9:15 लेक्चर होणार नाही, परवा दिवशी 9:15 नक्की होईल, ठीक आहे. उद्या दसरा असल्यामुळे फक्त आपण सुट्टी देतोय, ठीक आहे. तर तुम्ही कमिटमेंट केलेली आहे उद्याचे 200 आणि परवा दिवशीचे 100, म्हणजे परवा दिवशी 300 असले पाहिजे लाईव्ह, ठीक आहे ना. चला, कळालं का सगळ्यांना कि मी काय म्हटलं, उद्या सुट्टी असेल 9:15 पण परवा दिवशी पुन्हा असेलच. तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मला शुभेच्छा देऊन टाका सगळे, ठीक आहे. चला, समजलं लास्ट, सगळ्यांना व्यवस्थित समजतंय काय, क्लिअर. भरपूर विद्यार्थी इकडे आपले बाकीचे हे होते बघा, तिकडे आपण जेव्हा लाईव्ह घेत होतो अनअकॅडमीला आणि इकडे घेतोय, तिकडचं खूप वेगळं आहे, इकडचं खूप वेगळं आहे, दिसतंय ना. हे सगळं एकदम असं इंटरॅक्टिव्ह आहे आणि मला कोणाचा दबाव नाही, काही नाही. किती वाजता आले, काय आले, कसं आले, मी माझ्या पद्धतीने घेऊ शकतो. किती तासात शिकवायचं काय मी ठरवू शकतो. त्यामुळे निश्चित तुमच्या बाकीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म पेक्षा मी इथं कधीही बेटर देईल तुम्हाला. आणि काय पैसे भरायची गरज नाही, काही नाही. दुसरं, पैसे जर भरायचे असतील तर तिकडे आपली सेपरेट बॅच आहे, गॅलेक्सी IAS पुणे या नावाचं ऍप आहे प्ले स्टोअरला, ते डाउनलोड करा. त्याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या बॅचेस आहेत. आणि मी पुन्हा सांगतोय, लाईव्ह मुलांना काय यायचंय, हे जे काही आपण घेतोय स्टेट बोर्डची सिरीज ही आता फ्री आहे, पण हे सगळे लेक्चर रेकॉर्डेड राहणार आहेत युट्यूबला. 8-10 दिवसानंतर ते सगळे मी काय करणार आहे, तिकडे ऍपला घेऊन घेणार आहे आणि ती पूर्ण बॅच तुम्हाला पेड करावी लागेल. मग कळतंय मी काय म्हणतोय, हे जे लेक्चर आहेत हे काही दिवसासाठीच फ्री आहेत तुम्हाला, म्हणून लाईव्ह करून घ्या. हे सगळे जे लेक्चर आहेत नंतर इथून काढून डायरेक्ट ऍपमध्ये टाकून तिथं पेड करावा लागेल. मग त्यापेक्षा फ्री आहे तर तुम्ही सगळे या, त्याचा आनंद घ्या, मजा घ्या. मी सोबत आहे तुमच्या, काही अडचण आली तर मला सांगा. चला मग आज इथेच थांबूया. सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या आपलं लेक्चर होणार नाही, परवा दिवशी पुन्हा 9:15 भेटूया. परवा दिवशीची जी काही लिंक असेल मी सगळ्या ग्रुपला शेअर करतो. सगळ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलला सगळ्या सूचना देतो आपण. टेलिग्राम चॅनलचं सुद्धा नाव आहे गॅलेक्सी IAS पुणे म्हणूनच. तर त्याला सगळ्या सूचना आणि लिंक पाठवत असतो आपण, ठीक आहे. हा नोट्स ज्या आहेत आपल्या गॅलेक्सी IAS पुणेचं जे ऍप आहे ते डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये फ्री मटेरियल मध्ये जा आणि तिथून सगळ्या नोट्स डाउनलोड करून घ्या. तिथं सगळ्या नोट्स आहेत. हा टेलिग्रामला ते स्क्रीनशॉट टाकलेले आहेत कसं नोट्स डाउनलोड करायच्या त्यात, ठीक आहे. चला मग सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना गुड नाईट, आज इथे थांबूया. सगळे तुम्ही लाईव्ह आले, मलाही चांगलं वाटलं. काही जुने विद्यार्थी होते, काही नवीन विद्यार्थी होते, असं भेटत राहिलं तर बरं वाटतं, ठीक आहे ना. तर परवा दिवशी 9:15 सगळे रेडी राहा आणि हा जो मॉब आहे यापेक्षा डबल टिबल मॉब नक्की आणा, ठीक आहे. चला थांबूया आज, बाय बाय, गुड नाईट.